नमस्कार, आपलं नाव सांगा साहेब. संत सुरेवान बोरगुडे, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. गाव कुठलं आपलं? नैतळे. आपली जी ही व्हरायटी आहे, ही व्हरायटी कुठली आहे? ही शरद व्हरायटी, शरद. आणि छाटणी कधीची आपली? छाटणी 5 सप्टेंबरची. 5 सप्टेंबरची. आजचा बागेचा दिवस किती आपल्या बागेचा? आजचा बागेचा दिवस तसं म्हणलं तर 115 दिवसाचा राहणार. याला तुम्ही आपले जे प्रोडक्ट तुमच्या हातामध्ये आहे, राईपनर आणि क्रॉप शेनर, याचा तुम्ही कोणत्या स्टेजला स्प्रे घेतला होता? सर, हे जे प्रोडक्ट आम्हाला गेले 2 वर्षापूर्वी माहित होतं, पण आम्ही पहिल्या वर्षी युज केलेलं आहे. अच्छा. आणि ह्या प्रोडक्टची स्प्रे आम्ही साधारणतः 90 दिवसाला एक स्प्रे काढला. 90व्या दिवशी एक पहिला स्प्रे घेतला. पहिला. आणि दुसरा स्प्रे आपल्याला 5-6 दिवस झाले मारून. 5-6 दिवस झाले दुसरे मारून. दोन्हीच्या याच्यामध्ये साधारणतः आपण 10 दिवसाचा गॅप, आपण दुसरा स्प्रे काढून 10 दिवसाचा गॅप ठेवला तुम्ही. 90 दिवसाचा जो आपण स्प्रे घेतला, त्यावेळेस प्लॉटचा कलर स्टेज कशी होती? म्हणजे कोणत्या स्टेजला प्लॉट होता? कॉफी कलरला होता की लाल झालं होतं? त्यावेळेस आपलं 50% साधारणतः लाल कलर होता. 50% लाल, 30% कलर असा कॉफी कलर होता. ब्लॅक थोडाफार, म्हणजे 5-10% ब्लॅक. 5-1% तुमचं नॉर्मली ब्लॅक मध्ये टच झालं होतं. त्याच्यानंतर मग ब्लॅकच 90 दिवसाचा स्प्रे टाकला आपण, त्यानंतर तुम्हाला रिझल्ट किती दिवसाच्या पुढे दिसायला लागला? आपला 5-6 दिवसामध्ये कलर मध्ये चेंजेस वाटायला लागलं. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये समजा जो कॉफी कलर होता आणि लाल कलर होता, त्यामध्ये तुम्हाला ब्लॅक किती पर्सेंट झालेलं दिसलं? 5-6 दिवसात त्याच्यामध्ये 30% ब्लॅकचे पर्सेंट वाढलं. 30% तुम्हाला ब्लॅक टक्के म्हणजे ब्लॅक झालेलं दिसलं. आणि सगळ्यात महत्वाचा विषय असा, त्याला जे कोटिंग आहे, हा हा, कोटिंग फार जबरदस्त करतात. म्हणजे लष्टर आणि कोटिंग आणण्याचं चांगलं भारी काम करतात. हे आम्ही काळं ब्लॅक करण्याच्या उद्देशाने मारलं होतं. अच्छा. पण याच्या पण आपल्याला 2 फायदे झाले. ते ब्लॅकलाच टक्केवारी मध्ये वाढ झाली. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोटिंग, जे म्हणायला कोटिंग पाहिजे आपल्याला, लष्टर पाहिजे, ते आपलं रिपीट. म्हणजे आज तुम्हाला प्रॉपर सरासरी 70-80% काळा दिसतोय. 70-80% आणि 20-25% तुम्हाला कॉपी कलर दिसतोय. आता परत तुम्ही एक तिसरा हात टाकणार का याला प्लॉटला? तिसरा आता विषय असा आहे सर, तिसरा आपण समजा हार्वेस्टिंग मारून घेऊ, जो आपला माल तयार आहे, रेडी आहे, तो काढून आपण तिसरा टाकायचं नियोजन. म्हणजे जे आपलं शेवटचं राहिलेलं जे माल मालाचा लोड कमी होऊन राहिलेला टाकला, त्याच्या विशेष 100% मागच राहिला माल तुझा ब्लॅक माल. बरोबर. तुम्हाला आपलं प्रोडक्ट वापरून समाधान वाटलं का? समाधानी सर. आणि आपल्याला पहिल्या वर्षाला माहिती मिळाली, आपण गेले 10 वर्ष ब्लॅकचं काम करतो. अच्छा अच्छा. आपल्याला या प्रॉडक्ट मध्ये माहिती नव्हती. बरोबर. या वर्षी माहिती मिळाली, मला आपण पुढल्या वर्षी आपण कंटिन्यू युज करणार. आणि आपले एरियामधले जे शेतकरी, अच्छा, त्यांना ब्लॅक करण्यासाठी बरेच औषध युज करतात. बरोबर. पण त्याच्यातून पाहायचं रिपोर्ट मिळत नाही, आपण त्यांना हे सांगितलेलं आहे. बरोबर. आता आपल्या प्रॉडक्ट विजिट झाल्यानंतर त्यांना बाकीच्या लोकांना, जे आपले ब्लॅकचे व्हरायटीचे लोक फार्मर आहेत, त्यांना आपण काय सांगताल औषध? त्यांना आपण 100% युज करण्यासाठी सल्ला देऊ.